रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात डोंगरात लागलेला वणवा विझवणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना गावातील ग्रामस्थांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या मारहाणीमध्ये वन विभागातील एक वनरक्षक डोक्याला दुखापत झाल्याने गंभीर जखमी झालाय। खेड तालुक्यातील बोरस निगडे परिसरात काल भीषण वणवा पेटला होता। हा वणवा पुढे सातविनगाव येथील वन विभागाच्या प्लांटेशनकडे येण्याची शक्यता असल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विरुद्ध दिशेने वणवा पेटवून वृक्ष लागवड वाचवण्याचा प्रयत्न केला। यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वणवा तुम्हीच पेटवला असल्याचा समज करून त्यांना जबर मारहाण केली। यामध्ये वन विभागाचे तळे येथील वनरक्षक परमेश्वर नवनाथ डोईफोडे यांच्या डोक्याला लाकडी काठीने मारहाण झाल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। तर काडवली येथील वनरक्षक अशोक आदिनाथ ढाकणे, खवटी येथील वनरक्षक राणबा बांबरेगर व खेडचे वनपाल सुरेश उपरे यांना किरकोळ दुखापत झाली आहे। या प्रकरणाची तक्रार वनरक्षक परमेश्वर डोईफोडे यांनी खेड पोलीस स्थानकात दाखल केली असून खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। दरम्यान वनरक्षक परमेश्वर डोईफोडे यांच्यावर कळबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत।